शरद पवारांप्रती निष्ठा कायम, आपण एनसीपी सोडलेली नाही, आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही, सोनिया दुहान यांच्याकडनं स्पष्ट. विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज महायुतीमध्ये खलबतं, दोन दिवसात चारही जागांवर महायुती नावांची घोषणा करण्याची शक्यता. लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभेची रणनीती. लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार विधानसभेचं जागावाटप होणार. महायुतीत कुणाला किती जागा सोडायच्या हे लोकसभा निकालावरती अवलंबून असेल. आपली नियुक्ती वैद्यकीय शिक्षण विभागानं केली असून शासनाच्या निकषाप्रमाणे चौकशी केली जाईल. डॉ पल्लवी सापळेंची प्रतिक्रिया. अंबादास दानवेंचा ससून डॉक्टरांच्या चौकशी समितीवरील डॉ पल्लवी सापळेंच्या नियुक्तीवर आक्षेप. चौकशी करणारे किती स्वच्छ, अंबादास दानवेंचा सवाल. ससून रुग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढावी. ससूनभोवती दाटलेलं संशयाचं धुकं दूर करण्यासाठी उपाययोजना करा, सुप्रिया सुळेंची मागणी. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी ससून रुग्णालयातल्या डीनची भेट घेतली. दबावाला बळी पडू नका, धंगेकरांची सूचना. पुणे अपघात प्रकरणी अगरवाल यांचा ड्रायव्हर गंगारामला ज्या गाडीतनं जबरदस्ती नेलं गेलं होतं ती गाडी जप्त. गाडीतनं जबरदस्तीनं नेल्याचा आरोप ड्रायव्हर गंगारामनं केलेला. पुण्यातील अपघाताची घटना दुर्दैवी, या प्रकरणात योग्य कारवाई केली जाईल, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. मालेगाव माजी महापौर गोळीबार प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल. घटनास्थळी दोनही बाजूंकडनं गोळीबार, प्रत्येकी 6 राऊंड फायर. जमीन खरेदी विक्री प्रकरण आणि वैमनस्यातनं गोळीबार. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंचे निकालापूर्वीच विजयाचे बॅनर झडकले. एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच गीतेंना बहुमतानं विजयी झाल्याच्या शुभेच्छा दिल्यात. अंधेरीतल्या गोखले पुलाच्या रेल्वे भागातील बांधकामांमध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी कंत्राटदार कंपनीला 3 कोटींचा दंड, मुंबई महानगरपालिकेची कारवाई. पुढील काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट. पहिल्यांदाच विदर्भात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. राज्यात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याचा अंदाज. देशभरात सरासरीच्या 106% पाऊस होणार, हवामान खात्याची माहिती. मुंबईच्या उपनगरात पुढचे 4 दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता. पॉलिटेक्निकसाठी प्रवेश उद्यापासून. राज्यातील 390 महाविद्यालयांमध्ये 1,05,000 अधिक जागा. यंदा 3 फेऱ्या राबवल्या जातील. माथेरानमध्ये ऑगस्ट महिन्यात पॉड हॉटेल सुरू होणार. माथेरानी जाणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठीचा निर्णय. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातल्या कारखान्यांचं सर्वेक्षण सुरू. गॅस गळती, सांडपाणी यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची करडी नजर. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडनं बाबा राम रहीमची निर्दोष सुटका. मॅनेजर रणजीत सिंग खून खटल्यातनं कोर्टाकडनं सुटका. याच प्रकरणी सीबीआय कोर्टानं जन्मठेप सुनावलेली होती. अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका. याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडनं नकार. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन. गेल्या 24 वर्षात आपल्यावर विरोधकांची शिवीगाळ. शिवीगाळ करणं ही विरोधकांची मानसिकता. पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका. विरोधकांनी संविधानाचा अपमान केला, मोदींची टीका. तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती मुस्लिम लीगचा प्रभाव, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. बंगालमध्ये भाजपचा विजय होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठाम विश्वास. तिसरी टर्म आमच्यासाठी नवीन युगाची सुरुवात, पंतप्रधान मोदींकडनं विश्वास व्यक्त. कडक उन्हामुळे दिल्लीत हाहाकार. अनेक भागात पारा 49 अंशांच्याही पुढे. दिल्ली एनसीआर आणि यूपीच्या अनेक भागात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.